जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महिला पोलिसांची शहरात बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ही रॅली काढण्यात आली असल्याचे तसेच शहरात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी सज्ज झाले असल्याचे आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी म्हटलंय. जसं आपण दररोज आहे आपण महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिलाविरुद्ध जे गुन्हा वगैरे घडत असतात ते थांबवण्यासाठी किंवा डिटेक्शन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र पोलिसची आणि नवी मुंबई पोलिसांची आपली नेहमीची आपली एक आपला प्रयत्न असतो. शासनाची बरेच गाईडलाईन्स आहेत आणि बरेचसे आपले स्कीम्स आहेत ते आपण त्याच्या अंमलबजावणी करतो आहोत ज्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षितेमध्ये आणखी भर पडणार आणि त्याच्याबरोबर जे गुन्हा वगैरे आहे ते ताबडतोब डिटेक्ट होणार आणि प्रतिबंध होणार आणि हे प्रतिबंध करण्यासाठी मी अपील करतो सर्व आपले जे सर्व महिला जे सामान्य नागरिक आहेत आपल्या शहराचे मुंबई तळ्याचे की त्यांनी कुठल्याही प्रकारची काही भीती न वाटता त्याच्याविरुद्ध जर काही असं त्यांना असं वाटत असेल किंवा काही गुन्हा घडत असेल किंवा घडणार असेल तर त्याने म्हणजे निर्भीकपणे नियरेस्ट जो पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन त्यांनी तक्रार केली पाहिजे किंवा आपला स्पेशल सेल आहे तिथे त्यांनी तक्रार केली पाहिजे किंवा त्यांच्या कंट्रोल रूमला किंवा त्यांना मेलवर सांगा. आता सध्या आपले बरेचसे पोर्टल्स आहेत ज्याच्यामुळे आपण त्यांना मदत करू शकतो आणि जर काही गुन्हा वगैरे घडणार असेल किंवा घडत असेल किंवा घडले असेल त्याचे आम्ही वर्कीस आणू शकतो आणि प्रतिबंध करू शकतो. आणि आज खास या महिला जाती दिवस निमित्ताने आम्ही आपले जे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे महिला आहेत तर त्याच्या आम्ही बरेचसे जे अधिकारी कर्मचारी ज्यांनी वर्षभरामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे जे अचीवर्स आहेत त्यांचे आम्ही संध्याकाळी 3:30 त्यांचे आम्ही सन्मान करणार आहोत आज. आणि सध्या आपल्या आता जी बाईक रॅली आम्ही सुरू केली हे सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली आहे आणि हे आपलं एक सिम्बॉलिक रॅली आहे की आपल्या जे महिला अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्यासाठी तयार आहेत आणि आपल्या शहरामध्ये कोणी काही जास्त काही भीती किंवा जास्त काळजी वागण्याचं काही कारण नाही आहे. आपले महिला अधिकारी कर्मचारी आणि आम्ही सर्व तयार आहोत जनतेच्या सेवेसाठी. महाराष्ट्र न्यूज 24 साठी साईनाथ भोईर नवी मुंबई.